नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलोळ जिल्हा परभणी। आज आहे 16 जून 2023। आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काय झालं, मान्सून आला होता पण काय झालं, अचानक समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आणि तो चक्रीवादळ गुजरातकडे गेल्यामुळे आपला मान्सून खोळंबला। तर सर्व शेतकऱ्याला एक सांगतो, आनंदाची बातमी सांगतो की परत राज्यामध्ये आता मान्सून सक्रिय व्हायला आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता 18 तारखेपर्यंत असं जोरानं वारं सुरू राहणार आहे, म्हणून सगळीकडे काही पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनो, 25 जून पासून आपल्या राज्यामध्ये परत मान्सून प्रगतीपथावर येणार आहे, मान्सूनची प्रगती होणार आहे। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस पुन्हा प्रगती करणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। 25 जून पासून ते 15 जुलैपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची पेरणीला सुद्धा पेरणीपूर्वक पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 25 जूनला पाऊस सुरू होणार आहे, त्याच्यानंतर 26, 27, 28 नंतर परत वेगवेगळ्या भागामध्ये ते पाऊस म्हणजे पुढे सरकणार आहे, त्याच्यानंतर 27, 28, 29 जूनपर्यंत बराच भाग कव्हर करणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। 25 जून ते 1 जुलैपर्यंत बराच आपला महाराष्ट्र ह्या मान्सून व्यापलेला दिसं, त्याच्या व्यतिरिक्त समजा बऱ्याच जणांची याच्यामध्ये खूप जणांची पेरणी देखील लागलेली दिसं, पण याच्यानंतर ज्यांची याच्यातून जर पेरणी काही वंचित राहिली शेतकरी, तर त्यांची पेरणी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये परत पाऊस येणार आहे, म्हणजे 15 जुलैपर्यंत परत पाऊस असणार आहे, त्याच्यामध्ये पेरणी होऊन जाणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना दुष्काळ काही पडणार नाही, तुम्हाला एक सांगू इच्छितो पाऊस खूप पडणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही। फक्त मान्सून आला होता पण ते आला होता पण त्याच्यानंतर काय झालं, चक्रीवादळानं त्याच्यात विस्कळीतपणा आणला, त्याच्यामुळे तो मान्सून 10-15 दिवस उशीर झाला। आणि परत एक सांगतो की चक्रीवादळ झाल्याच्या नंतर परत ते म्हणजे ती परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी 15 दिवस लागतात, म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो 25 जून पासून राज्यात परत पावसाला पोषक असं वातावरण तयार होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्याला विनंती, जमिनीमध्ये एक इत ओल गेल्याच्या नंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचा स्वतःचा निर्णय घ्यावा, अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि परत एक माहिती कळविली जाईल। धन्यवाद।